बेळगाव ढगा परिसरामध्ये सोमवारी झालेल्या खुनाची उकल करण्यात सातपूर पोलिसांना यश आलं आहे. भाईगिरीच्या वर्चस्वासाठी झालेल्या वादातून मित्रानेच खून केल्याचं समजतंय. पिंपळगाव येथे राहत असलेल्या संतोष आगाम या तरुणाच्या खुनाचा छडा सातपूर पोलिसांनी लावला असून भाईगिरीच्या वर्चस्वासाठी वाद होऊन अशोकनगर परिसरातील नागरे चौक आणि पवार संकुल येथे राहत असलेला मुख्य आरोपी ऋषिकेश बाळासाहेब गोरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी खून केल्याचे उघड झाल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वराडे यांनी सांगितले. नागरेमळा पिंपळगाव बावला नाशिक येथील संतोष आगाम या तरुणाचा दिनांक 8/12/2018 रोजी खून झालेला होता. त्याबाबत 9 तारखेला सातपूर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज पावेत केलेल्या तपासामध्ये एक आरोपी नामी ऋषिकेश गोरे यास आम्ही काल रात्री अटक केलेली आहे. तसेच आणखी दोन मुलांची चौकशी सुरू असून प्राथमिक दर्शनी सदरचा गुन्हा हा त्यांच्या पूर्ववैमनस्यातून आणि पूर्वीच्या भांडणामधून झालेला असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तरी तपास आमचा चालू आहे आणि खुनाचं नक्की कारण लवकरच तपासात निष्पन्न होईल. संतोष पिंपळगाव येथे राहत होता. 7 डिसेंबरला सायंकाळी 5 च्या दरम्यान तो घरातून बाहेर गेला. तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही, त्यामुळे त्याचा भाऊ रामेश्वर आगाम याने 8 डिसेंबरला सातपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. धारदार शस्त्राच्या सहाय्याने संतोषवर वार करून खून झाल्याने रामेश्वर आगाम यांच्या फिर्यादीवरून सातपूरला खुनाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा छडा पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिसांनी लावलाय. भाईगिरीच्या वर्चस्वावरून एकमेकांमध्ये वाद झाले होते. मित्र अशिकेश गोरे याने काही साथीदारांना हाताशी धरून गोड बोलून संतोषला बेळगाव ढगा येथील खाणीजवळ नेऊन मटण कापण्याच्या सुरीने वार करत धडापासून मान कापण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गोरेला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. त्याचे दोन साथीदारही जेरबंद करण्यात येणार असल्याचे वराडे यांनी सांगितले. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, सातपूर.